Good morning, girls, and welcome to the online teaching class. Myself, Jagtap Kedi. Last lecture, we have started on the third topic, reconstitution of partnership, first part, admission of partner. This third topic, we have studied meaning of reconstitution and different forms of reconstitution, and also calculate new ratio and sacrifice ratio. I hope you all understood this concept. Today's lecture, I will teach and solve three problems on the basis of calculation of sacrifice ratio and new ratio. Let's start our lecture. Last lecture la apan new ratio se teen language type bagitle. First from, second of, and third certain or fixed ratio. From manje dusryakadun ghene. Of manje dusryacha hissya madhun apla hissa ghene. Ani certain kimva fixed ratio manje nishchit asa ratio. He teen apan new ratio madhil language type bagitle. Tar aaj apan ya teen problem madhe from ya language type cha problem bagnar ahot. Ani tyach pramane आपण नेक्स्ट लेक्चरला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या कंटेंटबद्दल ही माहिती घेणार आहोत. तर आज आपण कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो याचे प्रॉब्लेम बघणार आहोत. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम आहे, प्रवीण अँड नवीन आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:3. दे ॲडमिट रीना फॉर 1/5 शेअर ऑफ प्रॉफिट विच ही टेक्स इक्वली फ्रॉम प्रवीण अँड नवीन. कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो हा कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला अशी माहिती सांगितलेली आहे की प्रवीण आणि नवीन हे पार्टनर आहेत आणि त्यांचा प्रॉफिट रेशो हा 7:3 होता. त्यानंतर त्यांनी रीना हिला नंतरनं न्यू पार्टनर म्हणून ॲडमिट केलेला आहे की जिचा नवीन रेशो सांगितलेला आहे 1/5. हा 1/5 जो रीनाचा रेशो आहे हा रेशो प्रवीण आणि नवीनच्या हिस्स्यामधून रीनांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवीण आणि नवीन यांच्याकडून इक्वली रेशो हा रीनाला देण्यात आलेला आहे. इक्वली याचा अर्थ प्रवीणचा अर्धा हिस्सा आणि नवीनचा अर्धा हिस्सा मिळून असा एक हिस्सा हा रीनाला नवीन रेशो म्हणून देण्यात आलेला आहे. तर त्यानुसार आपल्याला प्रवीण आणि नवीननं त्यांचा किती रेशो सॅक्रिफाईस केलेला आहे तो सॅक्रिफाईस रेशो आपल्याला काढायचा आहे. आणि प्रवीण, नवीन आणि रीना या तिघांचा न्यू रेशो काय आहे ते सुद्धा आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सॅक्रिफाईस रेशो प्रवीण आणि नवीनचा किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल रीनाचा आपल्याला रेशो किती सांगितलेला आहे 1/5, जे की आपण इथं घेतलं 1/5. आता आपल्याला प्रवीणने आणि नवीनने त्यांचा किती रेशो रीनासाठी सॅक्रिफाईस केलेला आहे ते आधी आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे सॅक्रिफाईस रेशो ऑफ प्रवीण अँड नवीन, त्यातला फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रवीणनं किती रेशो हा सॅक्रिफाईस केलेला आहे ते काढणार आहोत. म्हणून प्रवीण्स सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू रीनाचा रेशो आपल्याला 1/5 सांगितलेला आहे म्हणून आपण इथे 1/5 घेतलं इन टू प्रवीणचा किती रेशो सॅक्रिफाईस होणार आहे इक्वली. याचा अर्थ काय की प्रवीणचा अर्धा हिस्सा आणि नवीनचा अर्धा हिस्सा मिळून असं रीनाला आपण एक हिस्सा देणार आहे. त्यामुळे प्रवीणने आपल्या रेशोमधून अर्धा हिस्सा हा रीनाला दिलेला आहे म्हणून 1/2 केलेला आहे ते आपण. त्यानंतर इथे कॅल्क्युलेशन करताना जेव्हा इथं मल्टिप्लिकेशनचं साईन असतं तेव्हा समोरासमोरच्या दोन डिजिट असतात त्या दोन डिजिटचा आपण इथं मल्टिप्लाय करणार आहे. त्यामुळे 1 × 1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 5 × 2 इज इक्वल टू 10. म्हणजे प्रवीणचा सॅक्रिफाईस रेशो किती आलेला आहे इथं 1/10. त्यानंतर आपण नवीनचा सॅक्रिफाईस रेशो घेऊया. नवीन सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू रीनाचा रेशो आहे 1/5 आणि नवीनसुद्धा आपल्या हिस्स्यामधून अर्धा हिस्सा हा
रीनाला देणार आहे म्हणून इथून आपण वन ऑफ केलं. इज इक्वल टू कॅल्क्युलेशन सम सेम वन इज टू वन डिवायडेड बाय फाय इन सॉरी वन इंटू वन इज इक्वल टू वन डिवायडेड बाय फाय इंटू टू इज इक्वल टू टेन. म्हणजे नवीनचा सुद्धा सॅक्रिफाईज रेशो इथे किती आलेला आहे, वन अपॉन टेन. म्हणजे इथं सॅक्रिफाईज रेशो ऑफ प्रवीण अँड नवीनचा किती आलेला आहे, वन अपॉन टेन इच टू वन अपॉन टेन. आपण असं घेऊ शकतो किंवा वन इच टू वन असा रेशो आपण दाखवतो. कारण रेशो दाखवताना आपण डिवायडेड बायचे जो खालचा बेस असतो तो आपण डिजिट कधीही दाखवत नाही, तो आपण जो वरचा डिजिट आहे ते डिजिट आपण इथे दाखवतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाला जेव्हा पर्सेंटेज दाखवले जातात तेव्हा त्याचे पर्सेंटेज हे 100% असतात. आणि जर एखाद्या मुलाला 100% जर 80% पडलं तर आपण इथे पर्सेंटेज घेताना 80% म्हणतो, नॉट अ 80% डिवायडेड बाय 100% असं आपण कधीही कॅल्क्युलेट करत नाही. त्यामुळे आपण इथे काय करतो की त्याला 100% 80% एवढे त्याला पर्सेंटेज आहेत म्हणून फक्त आपण 100%च्या ऐवजी आपण फक्त इथे काय करतो, 80% करतो. सेम इथेसुद्धा रेशो जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो किंवा जेव्हा आपल्याला रेशो दाखवायचा असतो तेव्हा खालचा जो बेस आहे हा बेस न घेता समोर हा डिजिट आपण इथे घेत असतो. म्हणून यांचा रेशो 1:10 ऑर 1:1 म्हणजे अशा प्रकारे प्रवीण आणि नवीने रीनासाठी एवढा रेशो हा सॅक्रिफाईस केलेला आहे. त्यामुळे प्रवीणचा रेशो सॅक्रिफाईज आहे 1:2 आणि नवीनचा रेशो आहे 1:2 म्हणून आपला सॅक्रिफाईज रेशो ऑफ प्रवीण आणि नवीन हा 1:1 आलेला आहे. आता त्यानंतरनं आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून इथे आपण पुढचं टायटल घेऊया न्यू रेशो. न्यू रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईज रेशो. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रवीणचा न्यू रेशो घेऊयात म्हणून प्रवीण्स न्यू रेशो प्रवीणचा ओल्ड रेशो. इथे आपल्याला प्रवीण आणि नवीन यांचा ओल्ड रेशो 7:3 सांगितलेला आहे. त्यामुळे प्रवीणचा ओल्ड रेशो आहे 7 आणि नवीनचा ओल्ड रेशो आहे 3. मग इथे आपण प्रवीणचा ओल्ड रेशो 7:10 म्हणजे 7:3 7+3 इज 10 म्हणून इथं ओल्ड रेशो आपण प्रवीणचा घेतलेला आहे 7:2 मायनस प्रवीणचा सॅक्रिफाईज रेशो आपण काढलेला आहे 1:2 जे इथं आपण घ्यायचं आहे 1:10 इज इक्वल टू इथे जेव्हा मध्ये मायनसचं साईन असतं तेव्हा इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे 7:10 इज इक्वल टू 70 मायनस 10:1 इज इक्वल टू 10 अँड डिवायडेड बाय 10:10 इज अ 100 सॉरी इथे कॅल्क्युलेशन करूया. 70 × 10 = 60/100 हा 0 गेला हा 0 गेला म्हणजे न प्रवीणचा न्यू रेशो किती आलेला आहे, 6/10. त्यानंतरनं आपण नवीनचा रेशो कॅल्क्युलेट करूया. नवीन्स न्यू रेशो इज इक्वल टू फॉर्म्युला सेम आहे ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईज रेशो. नवीनचा ओल्ड रेशो आहे 3:10 आणि सॅक्रिफाईज रेशो आहे 1:10 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3×10 = 30 + 10×1 / 10 / 10 म्हणजे 100. 30 × 10 = 20/100 हा 0 गेला हा 0 गेला आपला रेशो किती आला, 2/10 म्हणजे हा नवीनचा न्यू रेशो आला. त्यानंतरनं थर्ड आपल्याला रीनाचा रेशो काढायचा आहे म्हणून रीनाच न्यू रेशो इज इक्वल टू रीनाचा आपल्याला रेशो त्यांनी किती सांगितलेला आहे, 1/5 सांगितलेला आहे इन टू. आता आपण इथे बघितलं नवीन्स न्यू रेशो इथं डिवायडेड बाय 10 आहे
आणि प्रवीणचा आपण न्यू रेशो आपण बघितला 6/10 म्हणजे हा जो खालचा बेस आहे तो समान सेम आहे इक्वल आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला रीनाला तो बेस इक्वल देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1/5 2 मल्टिप्लाय आणि 2 डिवायडेड करावं लागेल. आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया, 1 × 2 = 2 / 5 × 2 = 10 म्हणजे रीनाचा आपल्याला किती रेशो मिळायला नवीन 2/10. मग न्यू रेशो इज इक्वल टू प्रवीणचा आपण काढलेला आहे 6/10 = 2 नवीनचा काढलेला आहे 2/10 = 2 रीनाचा काढलेला आहे 2/10. आता सगळ्यांचा बेस सेम आहे त्यामुळे इथे आपण रेशो घेताना हे खालचा बेस न घेता फक्त रेशो आपण हा घेणार आहोत 6:2, 2:2. मग रेशो किती आला इथे 2:6, 2:2. त्यामुळे आपल्याला रेशो इथे किती मिळालेला आहे 3:1 म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो काढण्यासाठी सांगितलं होता. त्यामुळे आपण सॅक्रिफाईस रेशो हा प्रवीण आणि नवीनचा काढलेला आहे 1/10 = 1/10 or 1:1 आणि त्यानंतरनं आपण प्रवीण नवीन आणि रीनाचा न्यू रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे 3:1:1 म्हणजे अशा प्रकारे हा प्रॉब्लेम इथे आपण बघितलेला आहे. आता पुढे आपण दुसरा प्रॉब्लेम बघणार आहोत, एक्स अँड वाय आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो 7:3 एक्स सरेंडर 1/7 ऑफ हिज शेअर अँड वाय सरेंडर्स 1/3 ऑफ हिज शेअर इन फेवर ऑफ झेड अ न्यू पार्टनर कॅल्क्युलेट न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो हा कॅल्क्युलेट करायचा आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला अशी माहिती सांगितलेली आहे की एक्स अँड वाय हे पार्टनर आहेत की ज्यांचा ओल्ड रेशो हा 7:3 म्हणजे 7:3 आहे. त्यानंतरनं यांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये झेड हा न्यू पार्टनर ॲडमिट झालेला आहे आणि या झेड या न्यू पार्टनरला न्यू रेशो डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी एक्सने सरेंडर म्हणजे समर्पण याला म्हटलं जातं, म्हणजे एक्सने स्वतःच्या शेअर्सपैकी 1/7 शेअर हे झेडला दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे वायने सुद्धा त्याच्या शेअर्समधील काही हिस्सा 1/3 हा झेडला दिलेला आहे. तर यावरून आपल्याला एक्सने आणि वायने किती रेशो हा सॅक्रिफाईस केलेला आहे तो काढायचा आहे आणि एक्स वाय झेडचा न्यू रेशो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण लास्ट प्रॉब्लेमला बघितलं होतं की जे रीनाचा आपण जो न्यू शेअर होता त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिली होती की रीनाचा न्यू शेअर हा 1/5 आहे, पण या प्रॉब्लेममध्ये आपल्याला झेडचा शेअर दिलेला नाही आहे तो आपल्याला इथं त्याचा किती नवीन शेअर आहे तो आधी आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण एक्सने आणि वायने झेडसाठी किती रेशो हा सॅक्रिफाईस केलेला आहे तो कॅल्क्युलेट करूया. म्हणून इथे आपण सॅक्रिफाईस रेशो एक्स अँड वायचा काढूया. सॅक्रिफाईस रेशो ऑफ एक्स अँड वाय, त्यातला आधी आपण एक्सचा सॅक्रिफाईस रेशो काढूया. सॅक्रिफाईस रेशो ऑफ एक्स, इथे आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे, सॅक्रिफाईस रेशो इनटू ओल्ड रेशो. आता एक्सने किती रेशो हा त्याचा सॅक्रिफाईस केलेला आहे 1/7 इनटू त्याचा ओल्ड रेशो किती आहे 7:3 म्हणजे 7 हा एक्सचा आहे आणि वायचा 3 आहे. तर आपण एक्सचा ओल्ड रेशो घेऊया 7/10 म्हणजे 7+3 म्हणजे 10 हे इथं आपण 10 केलेलं आहे. कॅल्क्युलेशन करूया, 1 × 7 = 7 / 7 × 10 = 70 7 × 1 = 7, 7 × 10 = 70 म्हणजे आपण एक्सचा सॅक्रिफाईस रेशो किती काढलेला इथं आहे 1/10. त्याचप्रमाणे आपण वायचा सॅक्रिफाईस रेशो काढणार आहोत, सॅक्रिफाईस रेशो ऑफ वाय, सेम फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत, सॅक्रिफाईस रेशो
इनटू ओल्ड रेशो। आता वाय ने किती रेशो त्यांचा सैक्रिफाइस केलेला आहे, 1/3 केलेला आहे, म्हणून 1/3 अपॉन त्याचा ओल्ड रेशो आहे 3, म्हणजे 3/10। 1 × 3 = 3 डिवाइडेड बाय 10, 3 × 10 इज इक्वल टू 30। 3 × 1 = 3, 3 × 10 = 30, म्हणजे वायचा सैक्रिफाइस रेशो इथे किती आलेला आहे, 1/10। म्हणून इथे सैक्रिफाइस रेशो ऑफ एक्स एंड वाय किती आहे, 1/10 = 1/10 किंवा 1:1 असं आपण इथे सैक्रिफाइस रेशो इथे काढलेला आहे। आता आपल्याला एक्सचा सैक्रिफाइस रेशो मिळालेला आहे, वायचा सैक्रिफाइस रेशो मिळालेला आहे, त्यावरून झेडला किती रेशो मिळालेला आहे नवीन ते आपण इथे कॅल्क्युलेट करूया। न्यू रेशो ऑफ झेड, एक्स रेशो किंवा इथे शेअर म्हणूया, प्लस वायज रेशो ऑर शेअर। मग एक्सचा रेशो त्यांनी सॅक्रिफाईस केलेला किती आहे, 1/10, प्लस वायचा पण किती आहे, 1/10, 1 + 1 = 2, आणि या दोघांचा खालचा बेस सेम आहे त्यामुळे आपण इथे बेस सेम असेल तर आहे ते आपण इथे खाली अपॉन करत असतो 10, म्हणजेच न्यू रेशो हा झेडचा किती आहे, 2/10। म्हणजे अशा प्रकारे एक्स आणि वायच्या सॅक्रिफाईस रेशोवरून झेडला न्यू रेशो किती मिळालेला आहे, 2/10, म्हणजे असा न्यू रेशो आपल्याला इथे झेडचा मिळालेला आहे। त्यानंतर आपण एक्स आणि वायचा न्यू रेशो काढूयात। न्यू रेशो ऑफ एक्स, त्यासाठी फॉर्म्युला आहे न्यू रेशोचा, ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो। आता एक्सचा ओल्ड रेशो आहे 7/10 आणि मायनस सॅक्रिफाईस रेशो आहे 1/10, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण इथे, डिवायडेड बाय 70 × 10 = 7 डिवायडेड बाय 100, 0 कॅन्सल, म्हणजे आपल्याला एक्सचा नवीन रेशो किती मिळाला, 6/10। त्याचप्रमाणे आपण वायचा सुद्धा काढूया, न्यू रेशो ऑफ वाय, सेम फॉर्म्युला यूज करणार आपण, ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो। ओल्ड रेशो वायचा आहे 3/10 आणि सॅक्रिफाईस रेशो आहे 1/10, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण इथे, 30 × 10 = 20 भागिले 100, 0 कॅन्सल केला, आणि वायचा आपल्याला न्यू रेशो किती मिळाला, 2/10, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला न्यू रेशो एक्स वाय झेडचा किती मिळाला, एक्सचा मिळाला आपल्याला 6/10, वायचा मिळाला 2/10 आणि झेडचा सुद्धा 2/10, त्यामुळे रेशो आपला एक्स वाय झेडचा किती आला, 6:2, 2:2। हा तिन्हीचा बेस सेम असल्यामुळे आपण इथं रेशोमध्ये दाखवत नाही, रेशो आपल्याला अशा प्रकारे दाखवावा लागतो, त्यामुळे 2 × 3 = 6, 2 × 1 = 2, 2 × 2, म्हणजे अशा प्रकारे एक्स वाय झेडचा आपल्याला न्यू रेशो मिळालेला आहे 3:1:1। म्हणजे अशा प्रकारे आपण एक्स अँड वायचा सॅक्रिफाईस रेशो काढला होता 1/10 × 1/10 ऑर 1:1, आणि त्यानंतर ना आपण एक्स वाय झेडचा न्यू रेशो काढलेला आहे 3:1:1, म्हणजे अशा प्रकारे आपण सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो हा एक्स वाय झेडचा कॅल्क्युलेट केलेला आहे। त्यानंतर आपण लास्ट थर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत, ए अँड बी शेअर प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:3, दे ॲडमिट सी फॉर 3/7 शेअर, विच ही टेक्स 2/7 फ्रॉम ए अँड 1/7 फ्रॉम बी, कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो। याही प्रॉब्लेममध्ये आपल्याला सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो हा कॅल्क्युलेट करायचा आहे। प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ए अँड बी हा पार्टनर होता आणि त्यांचा जुना रेशो हा 7:3 सांगितलेला आहे, 7 हा एचा रेशो आहे आणि 3 हा बीचा रेशो आहे, सी हा पार्टनर ॲडमिट झाला
झाल्यानंतर न त्या सी या न्यू पार्टनरला ए आणि बीच्या शेअर्समधून 37 शेअर हे डिस्ट्रीब्यूट केले जाणार आहेत. तर त्यावरून आपल्याला ए आणि बीने किती रेशो सॅक्रिफाईस केलेला आहे आणि या तिघांचा न्यू रेशो काय आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. ऑलरेडी इथे आपल्याला सीचा हा शेअर आपल्याला सांगितलेला आहे जो की 37 आहे, म्हणजे ए आणि बीचा ओल्ड रेशो आहे 7:3 आणि सीचा आपल्याला न्यू रेशो सांगितलेला आहे 3:7. त्यातून एकडून यांना किती शेअर्स मिळणार आहेत, 2:7 आणि बीकडून किती मिळणार आहेत, 1:7. आपण जर या प्रॉब्लेममध्ये बघितलं तर या तिघांचा बेस हा सेम आहे, त्यामुळे यांचा सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला इथे यूज करण्याची गरज पडणार नाही. तर सॅक्रिफाईस रेशो ऑफ ए अँड बी, एचा आहे 2:7:B आहे 1:7, दोघांचा बेस सेम आहे, म्हणजे इथे आपल्याला ए अँड बीचा सॅक्रिफाईस रेशो किती मिळाला, 2:1 मिळाला. म्हणजे इथे आपल्याला ए अँड बीचा सॅक्रिफाईस रेशो हा मिळाला. त्यानंतर ना आपण इथे न्यू रेशो कॅल्क्युलेट करूया. न्यू रेशोचा आपला फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण एचा न्यू रेशो काढूया. एचा ओल्ड रेशो आहे 7:3, म्हणजे 7 हा एचा आहे, म्हणजे 7:10 मायनस सॅक्रिफाईस रेशो किती आहे एचा, 2:7. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, इज इक्वल टू 29:70, म्हणजे हा न्यू रेशो आपल्याला एचा मिळाला. त्याप्रमाणे आपण बीचा रेशो घेऊया. न्यू ओल्ड रेशो बीचा आहे 3:10 आणि त्यानंतर ना त्याचा सॅक्रिफाईस रेशो आहे 1:7. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं, 70 इज इक्वल टू 21:10/70, म्हणजे आपण बीचा न्यू रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे 11:70. त्याचप्रमाणे आपण सीचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करूया. सी इज इक्वल टू सीचा आपल्याला जो नवीन रेशो सांगितलेला आहे 3:7 आहे, इंटू आपण इथे बघितलं की एचा आपण रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे 29:70 आणि बीचा सुद्धा रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 11:70. याचा आपण खालचा बेस बघितला तर 70:70 हे सेम आहे, म्हणजे ते आपल्याला सीला सुद्धा अप्लाय करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला 3 आणि 7 हे 10 मल्टिप्लाय आणि डिवायडेडसुद्धा 10 करावं लागेल. त्यानंतर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, सॉरी इथे मल्टिप्लाय करूया आपण, 3:10 इज अ 30/7:10 = 70, म्हणजे सीचा न्यू रेशो किती आलेला आहे, 30:70. म्हणजे ए बी सीचा आपल्याला न्यू रेशो किती मिळालेला आहे, एचा आपण रेशो काढलेला आहे 29:70:2, बीचा आपण काढलेला आहे 11:70:2, सीचा आपण काढलेला आहे 30:70. म्हणजे आपल्याला ए बी सीचा न्यू रेशो मिळालेला आहे 29:11:30. म्हणजे अशा प्रकारे आपण ए बी सीचा सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. यापुढील भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.